व्यक्ती पार्टीचा केंद्र सरकार राज्य सरकार केंद्र सरकार राज्य सरकार बहुजन मुक्ती पार्टीचा बचत गट की महिलाओं द्वारा माइक्रो फाइनेंस कंपनी से लिए गए कर्ज माफ करने की मांग को लेकर यवतमाल के आजाद मैदान में बहुजन मुक्ति पार्टी की ओर से आंदोलन किया गया। महिलाओं का कहना है कि जिस व्यवसाय के लिए उन्होंने कर्ज लिया था वह व्यवसाय ही कोरोना काल में ठप रहा है, ऐसे में हमारी आर्थिक स्थिति डामाडोल हो चुकी है। आंदोलन में बड़ी संख्या में महिलाओं ने हिस्सा लिया। बचत गट आहेत त्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे ह्यासाठी आमचा मुद्दा आहे। आणि आम्हाला असं वाटते की ह्या देशामध्ये मोठमोठ्या उद्योगपत्यांचं कर्ज माफ होऊन जाते 68,000 कोटी माफ झालेले आहेत। मग 72 वर्षाच्या काळामध्ये हा कोरोनाचा काळ होता, आमच्या महिलांचा रोजगार संपला, तर आम्हाला असं वाटते की आमच्या महिलांचंसुद्धा कर्ज मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून जे बचत गट आहेत ते कर्ज माफ झालं पाहिजे हा आमचा मुद्दा आहे। त्यानंतर आर्थिक बजेट जे आपण म्हणतो ते 5,000 कोटी आर्थिक बजेट दिले जाते, सबसिडी दिल्या जाते, आणि आमच्या महिलांनी जर पहिल्यांदा हा मुद्दा उचललेला आहे की त्यांचा जो रोजगार आहे समजा बचत गटाच्या माध्यमातून त्याच्यामुळे त्यांचा तो मुद्दा सॉल्व झाला पाहिजे असा आमचा हा मुद्दा। आमची मागणी असंच आहे की मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून जे कर्ज आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे जे यांचे जे नीती आणि धोरण आहेत हे धोरण त्यांनी काढलेले आहेत आणि मायक्रो फायनान्सचं कर्ज माफ झालं पाहिजे आणि कमी व्याजदराने आमच्या महिलांना पैसा उपलब्ध करून दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे। काय नाव तुमचं? माझं मी सारिका भगत, राज्य संघटना बहुजन।